भाऊ बहिणींचा मोठा सण म्हणजे रक्षाबंधन आणि याच सणाचं औचित्य साधून राज्याचे माथाडी कामगार सेना मनसेचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी आपल्या महिला पदाधिकाऱ्यांना तब्बल 7,000 डझन राख्यांचं वाटप केलंय. सदर महिला पदाधिकारी आपापल्या परिसरातील महिलांना त्याचं वाटप करणार आहेत. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी शहर उपाध्यक्ष निलेश बाणखिले आणि गणेश म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना राखी बांधली. बहीण भावाच्या पवित्र नात्याच्या सणाच्या निमित्तानं मनसेनं मनसे बंधन हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय. गणेश म्हात्रे हे रक्तदान, आरोग्य शिबिर तसंच समाजहिताचे विविध कार्यक्रम घेत असतात. तसंच समाजातील भगिनींसाठी रक्षाबंधनच्या निमित्तानं तब्बल 7,000 राख्यांचं वितरण मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मार्फत परिसरात करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी ऐरोलीतील माथाडी कामगार सेनेच्या मनसे जनसंपर्क कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांना या राख्या देण्यात आल्या. तुम्ही बघत असाल ऐरोली विधानसभेमध्ये गणेश म्हात्रे माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत. वारंवार या ऐरोली विधानसभेमध्ये यांचे विविध कार्यक्रम असतात. तर आज हा वेगळा कार्यक्रम हा आपल्या ऐरोलीकरांच्या जेवढ्याही आपल्या बहिणी आहेत भगिनी आहेत यांच्यासाठी आज रक्षाबंधनचा कार्यक्रम म्हणून ठेवलेला आहे. आणि आमच्या उपशहर अध्यक्षा बंधू चोडे मॅडमनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी आज आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना राख्या बांधलेल्या आहेत. आम्ही मनापासून त्यांच्या या ताईंचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि गणेशनी शेठ आणि गणेश म्हात्रे आमचे हे वारंवार पक्षासाठी कसे काय कार्यक्रम होतील याची आतुरता असते. आज आम्हाला एकदम वेगळा कार्यक्रम बघायला मिळाला की हा ऐरोली नवी मुंबईत नाही तर महाराष्ट्रात असा कार्यक्रम नाही झाला असा कार्यक्रम गणेश म्हात्रेंनी घेतला. मी गणेश म्हात्रेचं महाराष्ट्र मनसेने खूप खूप शुभेच्छा देतो. कारण एक कुठंतरी असा कार्यकर्ता आहे की तो मनसेसाठी वारंवार असे चांगले कार्यक्रम राबवतो आणि मनसेचा झेंडा या ऐरोलीकरांना या ऐरोली विधानसभेत कसा फडकेन याची तयारी गणेश म्हात्रेकडून झालेली. मी मनापासून परत एकदा शुभेच्छा देतो. आणि तसंच आमचे बंधू चोडे मॅडम ह्या आमच्या रगरागिणी आहेत, आमच्या ताई आहेत आणि आमच्या ज्येष्ठ आहेत. या ताईंकडून कधी या ऐरोलीमध्ये कार्यक्रम असेल तर आपली सगळी मिळून टीम घेऊन या कार्यक्रमाला शोभा वाढवतात. त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सर्वेसर्वा किंवा हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे यांच्याकडून जी आम्हाला प्रेरणा मिळते, तसंच आमचे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद गावडे साहेब आणि सरचिटणीस रीटाताई गुप्ता यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज हा कार्यक्रम घेऊ शकलो. आणि ह्या कार्यक्रमाची शोभा जी वाढवली आहे ती आमचे उपशहर अध्यक्ष निलेशभाई वानखिले, उपशहर अध्यक्ष महिला सेनेच्या ज्या बंदी चोडे मॅडम आहेत ह्यांनी ह्या कार्यक्रमाची खरी शोभा वाढवलेली आहे. ह्या कार्यकर्त्यांमुळेच किंवा ह्या पदाधिकाऱ्यांमुळेच मला ही ऊर्जा मिळते की हे मी कार्यक्रम घेऊ शकतो. आणि मला ह्या ऐरोली विधानसभेमध्ये निलेश वानखिले असू दे किंवा आपल्या बंदी चोडे मॅडम असू ह्यांच्या जोडीला राहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी वाढेल, कशी नावरूपास येईल ह्याचं मला हे काम करायचं आहे. आणि यांची जोड आणि यांची साथ ही मला आयुष्यभर लाभेल असं मला यांच्याकडून आता तरी जाणवते की हे मला आयुष्यभर साथ देतील. सर्वप्रथम मी निलेशभाई आणि गणेशभाईचं खूप मनापासून कौतुक करते आणि आभार पण मानते. आज आम्हाला असं पहिल्या वेळेस वाटलं की आम्ही सगळे एकत्र मिळून रक्षाबंधन करतो आहे, याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद झाला आहे. आणि निलेशभाई आम्हाला नेहमी सपोर्ट करतात म्हणजे ऐरोली विधानसभेमध्ये. आणि गणेशभाईचं बघताच आहे तुम्ही ऑफिस किती कामं होत आहेत आज या ऐरोली विधानसभेमध्ये, त्यांचं नेहमी नेहमी कामाचं कौतुक आम्ही सर्व पदाधिकारी आणि महिला पुरुष आणि महिला पदाधिकारी नेहमीच करतो. त्यांना असंच पुढील वाटचालीबद्दल मी शुभेच्छा. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई.